नमस्कार मित्रांनो, पाहताय ना इतके फुगुन टम झालेले पराठे आणि इतके हेल्दी व स्वादिष्ट पराठे रोज सकाळी सकाळी नाश्त्याला खाल्लेही पाहिजेत। म्हणूनच आज आपण अगदी एखाद्या हॉटेल सारखे फुगणारे व अत्यंत स्वादिष्ट पराठे बनवणार आहोत। चला तर वेळ न करता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मध्ये 1.5 कप गव्हाचे पीठ घेऊया। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून चमच्याने हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थितपणे अगोदर असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर थोडं थोडं पाणी ओतून हातांनी मळून घेऊ व चपातीच्या पिठापेक्षा थोडं जास्त सॉफ्ट असलेलं पीठ आपल्याला तयार करायचे आहे। चपातीचं पीठ कसं घट्ट असतं त्यापेक्षा थोडं जास्त मऊ पीठ तयार करा। त्यासाठी पीठ असं थोडं मळल्यावर या पिठावर 1 चमचा तेल सोडून पुन्हा हे पीठ मळून घेऊ। तुम्ही इथे पाहू शकता एक सॉफ्ट असा पिठाचा गोळा तयार आहे। आता हे फक्त 10 मिनिटे सेट होण्यासाठी बाजूला ठेवू व तोपर्यंत आपण याची स्टफिंग म्हणजे सारण बनवू। स्टफिंगसाठी मी इथे 100 ग्राम पनीर घेतला आहे। हे पनीर आपण अशा एका लहान छिद्र असलेल्या किसणीने किसून घेऊ। आता या पनीरसोबत मी 50 ग्राम मोजरेला चीजही किसून घेत आहे। पनीर व चीज वा क्या बात है, स्टफिंग खूपच अफलातून आणि सगळ्यांचेच फेवरेट होणार आहे। आता मोजरेला चीज किसून घेतल्यावर यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालू। मित्रांनो, मी हे 1 चमचा पिझ्झा मिक्स मॅजिक वापरला आहे जे तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज भेटेल। आता थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालू व शेवटी चवीपुरतं मीठ घालून चमच्याने हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मित्रांनो, हे जे मी पिझ्झा मिक्स मॅजिक वापरलं आहे हे जर तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही याऐवजी चाट मसालाही वापरू शकता। असं काही वेळ व्यवस्थित मिक्स केले की सारण तयार आहे। आता हे सारण बाजूला ठेवून पिठाचा गोळा कसा सेट झाला आहे पाहू। वा, पीठ तर मस्तपैकी मऊ झाले आहेत। आता हलक्या हातांनी असं पुन्हा थोडंसं मळून यामधील पेढ्यांएवढा एक लहान गोळा घेऊन तळ हातावर असं गोल फिरवत यांना असा एक गोल आकार देऊ व त्यानंतर हातांच्या बोटांनी असं याच्या बाजूला दाब देत याला एक वाटीसारखा आकार देऊ। हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अगदी असंच केल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे तयार केलेले स्टफिंग घेऊ। हे स्टफिंग बरोबर मध्यभागी घ्या म्हणजे नंतर हे असे चारही बाजूंनी कव्हर करून घेता येईल। बस स्टफिंग बाहेर येता कामा नाही। अशा प्रकारे तयार करून झाल्यावर आता यांना वरतून थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ लावून हे लाटून घेऊ। मित्रांनो, चपातीप्रमाणे जास्त पातळ न लाटता हे थोडं जाड लाटून घ्या म्हणजे यामधली स्टफिंग बाहेर येणार नाही, अशा प्रकारे हे लाटून घ्या। बस तर अशा प्रकारे लाटून घेतल्यावर आता हे भाजून घेऊ। त्यासाठी गॅसवर एक तवा ठेवून तव्याला थोडंसं तेल लावून घ्या व त्यावर हा पराठा ठेवून हे मस्तपैकी खरपूस भाजून घेऊ। गॅस मध्यम आचेवर ठेवून हे भाजायचे आहेत। तेल किंवा साजूक तूप जे तुम्हाला आवडेल ते पराठ्यांच्या वरील बाजूने थोडंसं लावून घ्या व दोन्ही बाजूंनी उलटून पालटून हे भाजून घ्या। थोड्या थोड्या वेळांनी हे असं पलटून घ्या। वा, क्या बात आहे, पाहताय ना मित्रांनो, काहीही न करता पराठे किती मस्तपैकी फुगले आहेत, अगदी एखाद्या हॉटेलसारखे। तुम्हीही याच पद्धतीने पराठे बनवा। चला तर तुम्हीही लगेच पराठे बनवायला घ्या व मला आज्ञा द्या, लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।